कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे इराणनं सीमा बंद ठेवल्यानं अकलूच्या 12 यात्रेकरूंना तेहरान इथंच थांबावं लागलं आहे. करोना व्हायरसच्या भीतीनं इराण देशाने आपली सीमा वाहतुकीसाठी बंद केल्याचा फटका भारतीय तीर्थयात्रांना बसला आहे. अकलूज शहरातील 12 व सांगोला कोल्हापूर या भागातील सुमारे 44 यात्रेकरू सध्या तेहरान येथे अडकून पडले आहेत. इराक येथील बगदाद शहरातील सरकारे गौसबाग हे मुस्लिमांचे फार मोठे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानच्या दर्शनासाठी अकलूज शहरातील 12 यात्रेकरू, सांगोला व कोल्हापूर येथील 32 असे 44 लोक कोल्हापूर येथील 7 टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीमार्फत तीर्थयात्रेसाठी गेले होते. इराणमध्ये व पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण नुकतेच आढळले आहेत, त्यामुळे इराण देशाने आपल्या देशाची हवाई, सागरी व भूसीमा वाहतुकीसाठी बंद केली आहे. त्यामुळे भारतातील विमाने इराण येथे जाऊ शकत नाही. यासिन अली नदाफ, इस्माईल गुलाब मुजावर, मोहम्मद रफीक इलाई मुल्ला, मोहम्मद रहिमान काझी, मुस्तफा वहाबुद्दीन सय्यद, जिब्राहिल रसूल नदाफ, कय्युम अब्बास मुलानी, जिलाईन युसुफ शेख, नगीना नवीलाल पटवेगर, रशीद गर्नी मुजावर, शबाना झाकीर हुसेन मौला, नूर मोहम्मद आमिर मोकाशी व इतर यात्रेकरू तेहरान इथे थांबून ठेवण्यात आले आहे. हे यात्रेकरू 20 फेब्रुवारी रोजी मुंबई येथून इका तेहरान इथे गेले, तिथे जियारत केली, तेथून निजफ येथे मुक्काम केला. निजफमधून करबला, काजमेन येथे 28 व 29ला काजमेन येथे मुक्काम करून 1 तारखेला ते बॉर्डरवरती येणार होते. तेथून खोम, माशद, माशद ते बुस्तम व नंतर 13 तारखेला ते इका ते मुंबई असा प्रवास करणार होते. परंतु इराणने त्यांची सीमा सील केल्यामुळे पुढचा प्रवास रद्द झाला. या यात्रेकरूंना तेहरान इथेच थांबून ठेवण्यात आले. सध्या हे यात्रेकरू तेहरान येथील भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी माहिती यात्रेकरू जिब्राईल नदाफ यांनी दिली. माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील हे तेहरान इथे अडकलेल्या यात्रेकरूंना मुंबईला परत आणण्यासाठी भारतीय दूतावास व केंद्रीय परराष्ट्र मंत्री यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील सातत्याने या यात्रेकरूंच्या संपर्कात राहून त्यांची विचारपूस करत आहेत.